खासदार म्हणून निवडून आल्यापासून कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिक प्रयत्न केले कोल्हापूरच्या प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी थेट संसदेच्या पटलावर अभ्यासपूर्ण मांडणी केली दिल्लीमध्ये स्वतःचा ठसा उमटवला त्यामुळेच सलग दुसऱ्या वर्षी मानाचा संसद रत्न पुरस्कार जाहीर झालाय याचं सर्व आपण कोल्हापूरच्या जनतेला देत आहोत अशी कृतज्ञता खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केली सलग दुसऱ्या वर्षी खासदार धनंजय महाडिक यांना रत्न पुरस्कार जाहीर झाल्यानं कोल्हापूरच्या शिरपेचा मानाचा तुरा खोवला गेलाय नऊ जून रोजी चेन्नई इथं पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होईल खासदार धनंजय महाडिक यांना सलग दुसऱ्या वर्षी संसदरत्न हा मानाचा पुरस्कार जाहीर झालाय त्याबाबतची माहिती खासदार महाडिक यांनी आज पत्रकार परिषदेत दिली देशातील सर्वच लोकप्रतिनिधींच्या कामकाजाचा आढावा विविध संस्था घेतात पी आर एस इंडिया प्राईम पॉइंट फाउंडेशन प्रो सेन्स आणि केंद्रीय संसद रत्न समितीच्या वतीनं देशभरातील सर्व खासदारांच्या कामाचं मूल्यमापन केलं जातं मतदारसंघ राज्य आणि देशासमोरील महत्वाच्या प्रश्नांना वाचा फोडून प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल प्रत्येक वर्षी पाच खासदारांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात येतं सर्व निकषांमध्ये पात्र ठरल्यानं गेल्या वर्षी खासदार महाडिक यांना संसदरत्न हा मानाचा पुरस्कार मिळाला होता यंदाही संसद रत्न पुरस्कार जाहीर झाल्याचा खासदार महाडिक यांनी नमूद केला राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनामुळं आणि कोल्हापुरातील जनतेच्या आशीर्वादामुळं यंदाही आपण भरीव कामगिरी करू शकलो असं खासदार महाडिक यांनी सांगितलं आज अखेर संसदेत तारांकित अतारांकित असे नऊशे सत्तर प्रश्न उपस्थित केले असून सेहेचाळीस महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सहभाग घेतलाय शिवाय संसदेत सहा खासगी विधेयकं सादर केली आहेत लोकहितासाठी कायद्यांमध्ये आवश्यक तो बदल करण्यासाठी आग्रह धरला विकासकामांचा पाठपुरावा आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न याची दखल घेऊन हा पुरस्कार मिळाल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं देशभरातील सातशेहून अधिक खासदारांमधून संसदरत्न पुरस्कारासाठी सलग दुसऱ्या वर्षी आपली निवड होणं याचा आनंद वाटतो आणि या पुरस्काराचे श्रेय कोल्हापूरच्या जनतेला देतो अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली या पुरस्कारामुळे आणखी जोमानं काम करण्याची आणि जिल्ह्याला देशात टॉप वन बनवण्याची उर्मी मिळाल्याचं त्यांनी सांगितलं दिल्ली दरबारी काम करत असताना पक्षाचे नेते आदरणीय पवार साहेब आणि आमच्या पक्षाच्या नेत्या सुप्रियाताई सुळे यांचं बहुमोल सहकार्य आणि मार्गदर्शन लाभल्यामुळंच हे मला शक्य झालेलं आहे आणि खरी ताकद किंवा खरी प्रेरणा ऊर्जा या सगळ्या कामी कोणाच्या असेल तरी कोल्हापूरच्या जनतेची आहे कोल्हापूरच्या नागरिकांचंसुद्धा नऊ जून रोजी आय आय टी मद्रासमध्ये केंद्रीय गृहराज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल आणि माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम के नारायणन माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी एस कृष्णमूर्ती काँग्रेसचे नेते विराप्पा मोईली यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण होणार आहे आय आय टी मद्रास संचालक भास्कर राममूर्ती यावेळी मार्गदर्शन करणार आहेत सलग दुसऱ्या वर्षी खासदार महाडिक यांना रत्न पुरस्कार मिळाल्यानं त्यांची काम करण्याची पद्धत वेग यावर शिक्कामोर्तब झालंय